अगं माधवी, माझा ना सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. स्वतः माझ्या समोर पिऊनला पाठवलं त्यांनी आणि माझा डबा मागवला. बरोबर मला स्वतः बरोबर जेवायला बसवलं तिथे. हे असं होणार मला माहित असत ना, तुम्ही काहीतरी दुसरं बनवून दिलं असतं त्यांच्यासाठी. अगं त्याची काही गरज नाही, तुझ्या आजची बटाट्याची भाजीच त्यांना इतकी आवडली की तुला सांगायला सांगितलं त्यांनी. आणखीन काय म्हणाले साहेब? लग्नात राधिकाने गायलेल्या गाण्याने भलतेच इम्प्रेस झालेत ते. माझ्याकडे चौकशी करत होते, राधिका कोण आहे, काय आहे, तुझी जवळची नातेवाईक आहे का? तू काय सांगितलंस? मी सांगितलं त्यांना, म्हटलं जवळच्या नातेवाईकांपेक्षाही जवळची ती आम्हाला. राधिकाच्या बाबांनाही भेटायचं आहे त्यांना. राधिका, तुझे बाबा जसे टॅलेंटेड आहेत ना, तसे आमचे साहेबही टॅलेंटची कदर करणार आहेत त्या. तुझ्या बाबांबद्दल सांगितलं मी त्यांना, तर लगेच म्हणाले भेटायला बोलव एकदा त्यांना. मी तुला सांगतो राधिका, तुझे बाबा आणि आमचे साहेब एकदा भेटले ना, नक्की काहीतरी चांगलं होईल बघ. पॉप्स खरंच गायब झालेत आणि सुमित्रा आंटीकडे पॉप्सचं सिक्रेट काय आहे? ते सिक्रेट खरं आहे का की मी घरी परत यावं म्हणून ते मला ट्रिक करतायत? नो, पॉप्स आणि शर्मिष्ठा आंटीचा कट दिसतोय हा. सुमित्रा आंटीकडे असं कोणतंही सिक्रेट नाही आहे आणि पॉप्सही गायब झालेले नाही. कितीही सांगून मी येत नाही म्हणून ते असं नाटक करतायत. मी पण शहाणा आहे, इतक्या सहजासहजी सापडणार नाही तुमच्या दादात पॉप्स. मी परत येणार नाही. हॅलो. हॅलो रिषभदा. हाय सोनू, हाव यू? आम्ही ठीक आहोत, पण तू तू कसा आहेस? आणि राधिकाताई भेटली तुला? मला राधिकाताई फक्त दिसली, भेटली नाही. ती पण त्याच देवळात होती जिथे मी होतो. मी तिला बोलवायला लागलो तर ती निघून गेली. ओ गॉड. सोना, काय झालं? माझ्याकडे फोन दे. थांब रिषभदा, मी त्यादी बोलतीये. हॅलो रिषभदा, तू ठीक आहेस ना? तुझी तब्येत ठीक आहे ना? हो मीतू, मी ठीक आहे. तुम्ही मला जितकी हेल्प केली त्याच्यासाठी थँक्स अ लॉट. त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. रिषभदा, तू राधिका ताईला घेऊन लवकर घरी ये, आम्हाला खूप भीती वाटते रे. भीती कसली? काही नाही, पॉप्स कुठेतरी गेलेत. कुठेतरी गेलेत म्हणजे कुठे गेलेत? मम्मा सांगत होती पॉप्स कुणालाही न सांगता कुठेतरी गेले आहेत आणि त्यांचा आता फोन पण लागत नाहीये. आर यू सिरियस मीता? कारण सकाळी मला आंटीचा फोन आला होता. मला असं वाटलं की मला प्रेशर मध्ये आणण्यासाठी हे सगळं करतायत. रिषभदा, पॉप्स कुठे गेले असतील रे? स्वीट हार्ट, डू मी अ फेवर, सगळं खरं काय ना ते फाइंड आउट कर आणि तू मला सांग. ऑलराइट? ऑफकोर्स दा. पण दा, तू आता राधिका ताईला कसं शोधणार? मला असं वाटतंय की मला अंबवलीला जायला लागेल. तिथे जाऊन मी फाइंड आउट करेन की प्रेमा काकूच्या भावाचा ॲड्रेस काय. येस, आय डू दॅट. एनिवेज मी तुमच्याशी नंतर बोलतो. हो, पण तुझी तब्येत सांभाळ. येस,
आणि मी दिलेलं काम कर, हा नक्की कर. या दादा, टेक केअर. हॅलो राधिका. हॅलो. आम्ही दुष्यंत, दुष्यंत राजे निंबाळकर. फार छान गाता तुम्ही, खरोखरच फार आवडलं आम्हाला. आणि तसंही चांगलं संगीत ऐकायला आम्हाला फार आवडतं. आमची स्वतःची सुद्धा लहानपणापासून गाणं शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु ईश्वराने आमच्या गळ्यात चांगले सूर दिलेच नाही. आपण चांगलं आणि वाईट संगीत ठरवण्याची जाण मात्र त्याने आम्हाला नक्कीच दिलेली आहे. त्यामुळे तानसेन नाही, पण कानसेन मात्र आम्ही नक्कीच झालो आहोत. मोठमोठ्या कलाकारांना रंगमंचावर गाताना पाहून आम्ही त्यांच्या जागी स्वतःला इमॅजिन करून पाहायचो, परंतु गाण्याचं म्हणाल तर बाथरूम आणि शाळेतल्या काही कॉम्पिटिशन सोडल्या इतर ठिकाणी गायचं आम्हाला धाडस झालं नाही. परंतु तुमचं तसं नाही राधिका, तुम्ही खरोखरच खूप छान गाता, टॅलेंटेड सिंगर आहात तुम्ही, आणि मनाला भिडणारा आवाज आहे तुमचा. थँक्यू. निरंजन काकांना माहित नाहीये का तुम्ही येणार आहात? कारण ते ऑफिसला गेले. आम्ही निरंजनला नाही तर तुम्हाला भेटण्यासाठी आलो. मला कशासाठी? दररोज देवळात जाता तुम्ही, ईश्वरावर श्रद्धा आहे तुमची. हो, ती तर असायलाच हवी. आणि नसेल तर? अशी माणसं मला मूर्ख वाटतात. त्या मूर्खांपैकी आम्ही नाही आहोत राधिका. प्रसाद. प्रसाद देताय ना तुम्ही? हो. धन्यवाद. गाण्याच्या व्यतिरिक्त आणखीन कशाची आवड आहे तुम्हाला? मला असं वाटतं जणू तुम्ही माझा इंटरव्ह्यूज घेताय. बरोबर, आम्ही तुमचा इंटरव्ह्यूज घेत आहोत. काय झालं, कोण हवंय? हॅलो आंटी, मी तुमचे जे नेबर्स आहेत मिस्टर निरंजन, त्यांचा लांबचा नातेवाईक आहे, आणि मी मुंबईहून आलो आहे त्यांना भेटायला. त्यांच्या घराला टाळं लागलंय, तुम्हाला माहिती आहे ते कुठे गेलेत? आता त्यांच्या घराला टाळं लागलं तर आम्हाला काय माहित? नाही आंटी, तुम्हाला काही सांगून गेलेत का? नाही, आम्हाला काही माहित नाही. आंटी, त्यांच्या घरी लग्न होतं आत्ता, त्यांच्या घरी पाहुणे आले होते, राधिका, प्रेमा काकू, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? अहो, शेजाऱ्यांच्या घरात कोण येतं कोण जातं आम्हाला कसं कळणार? आणि त्यांच्या घरात पाळत ठेवण्याशिवाय आम्हाला काही दुसरा कामधंदा नाही. नाही आंटी, तुम्ही त्यांचे नेबर आहात ना, म्हणून मी तुम्हाला विचारत होतो. कोण आहे ग? अहो, शेजारच्या निरंजनची चौकशी करायला आलाय कोणतरी. आत्ता चौकशी करून काय उपयोग? निरंजन आणि त्यांचं कुटुंब आज सकाळीच निघून गेलंय. निघून गेले? परंतु कुठे निघून गेले ते? अहो, तो नोकरदार माणूस मुलीच्या लग्नासाठी आला होता. तिचं लग्न झालं, आता पुन्हा त्याला नोकरीवर जायला नको. अंकल, ते नोकरी कुठे करतात? अरे, तू त्यांचा नातेवाईक ना, मग ते कुठे नोकरी करतात हे तुला माहित नाही? ऍक्च्युली आंटी, मी त्यांना खूप दिवस भेटलो नाही, म्हणून तुमच्याकडे त्यांचा सेल फोन नंबर आहे. अंकल, आंटी प्लीज, खूप इम्पॉर्टंट आहे, तर खूप प्रॉब्लेम्स होती. आमच्या शेजाऱ्याची खाजगी माहिती पुन्हा अनोळखी माणसाला द्यायला आम्ही काही मूर्ख नाही आहोत. थँक्यू अँड आय एम सॉरी. प्रसिद्ध उद्योगपती नारायण सरपोतदार यांच्या ऑफिसवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातले असता त्यांच्या उद्योगाची दुसरी बाजू समोर आली आहे. ह्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. या छाप्याची आधीच कल्पना असल्यामुळे नारायण सरपोतदार फरार झाले आहेत. या राज्याच्या उद्योगमंत्री सुमित्राताई पाटलांनी नारायण सरपोतदारांबद्दल काही खास गोष्टी माहीत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांचा असा दावा आहे की या गोष्टी लोकांच्या समोर येताच नारायण सरपोतदारांचा खरा चेहरा लोकांसमोर येईल.
बघा मॅडम, तुम्ही मध्ये येऊ नका. अहो मी खरं सांगते याच्यात काही नाहीये. हे बघा, ते आमचं आम्हाला शोधू द्या. माझे मिस्टर आले ना, तुम्हाला सगळ्यांना बरोबर करतील. हो ना, मग बोलवा त्यांना. दिवाकर मॅडम, प्लीज मॅडम, शांत व्हा मॅडम. नाही, शिंदे त्या रूम तसंच घ्या. दिवाकर साहेबांना फोन करा ना, कुठे आहेत ते? तुम्ही शोधत का नाही त्यांना? कुठे आहेत नारायण सरपोतदार? मला खरंच माहित नाही सर कुठे आहेत ते. साहेब ते कपाट तोडावं लागेल. तोडा ते. अहो पण मम्मा, पॉप्स कुठे गेले? त्यांना काय झालंय? एक मिनिट. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? आपण कोण बोलताय? मी माझ्या घरी फोन केलाय. फोन पॉप्स ना द्या. तुम्ही कोण ते सांगा आधी. माय नेम इज ऋषभ सरपोतदार. पॉप्स ना फोन द्या. ते नाहीये तिथं. पण तुम्ही कोण? मी शशिकांत घोरपडे, इन्कम टॅक्स ऑफिसर. इन्कम टॅक्स ऑफिसर? पण झालं काय? प्लीज माझ्या मिसेस सरपोतदारांना फोन द्या प्लीज. फोन कॉल्स अलाउड नाहीयेत. एवढीच काळजी वाटत असेल ना फॅमिलीची, तर घरी या. म्हणजे पॉप्स खरंच? माझा इंटरव्ह्यू कशासाठी? कारण आम्ही एका एनजीओशी कनेक्टेड आहोत आणि त्या एनजीओला मिळणाऱ्या फंड पैकी 80% फंड आमची कंपनी देते. ही एनजीओ समाजातल्या अनाथ दुर्बल मुलींसाठी काम करते. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं आरोग्य मिळावं आणि या समाजात त्यांना सन्मानाने वागता यावं म्हणून ही संस्था कार्यरत आहे. आणि आम्हाला असं कळलंय की तुमच्या गावी तुम्ही लहान मुलांना संगीत शिकवायचात आणि तेच काम तुम्ही या संस्थेतल्या मुलींसाठी करावं अशी आमची इच्छा नाही तर रिक्वेस्ट आहे. याच्या बदल्यात तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला मिळेल. अहो, तुमचं हे कार्य एवढं मोठं आहे की मला मोबदला न घेता सुद्धा तुम्हाला मदत करायला आवडली असती. पण काय, खरं तर मी या शहरात राहत नाही, पुढे दिवसांसाठी चालले. माझे बाबा आता येतील लवकरच आणि मग मला घरी घेऊन जातील. त्यामुळे तुमच्या या इतक्या चांगल्या कार्यात माझी इच्छा असून सुद्धा मी तुम्हाला मदत नाही करू शकत, सॉरी. परंतु तुमचे बाबा इथे आल्याने काहीही फरक पडणार नाही असं आम्हाला वाटतं. म्हणजे? म्हणजे तुमचे बाबा आणि तुम्ही इथून पुढे याच शहरात राहणार अशी आम्हाला खात्री. सर, मी एक फोन घेऊ शकतो? ऋषभ सर, कुठे आहात तुम्ही? मी कुठे कुठे शोधलं तुम्हाला, तुमचा फोनही लागत नाहीये. दिवाकर पॉप्स कुठे आहेत? नाही माहिती ऋषभ सर. गॉड, आणि घरी इन्कम टॅक्स वाले काय करतात? ओके दिवाकर, यू जस्ट होल्ड ऑन, मी लवकरात लवकर येतो. ऑलराइट, प्लीज सर, यू टेक केअर ऑफ युअरसेल्फ अँड एव्हरीबडी, बाय. म्हणजे तुमचे बाबा आणि तुम्ही इथून पुढे याच शहरात राहणार अशी आम्हाला खात्री. हे तुम्ही इतक्या खात्रीशीरपणे कसं बोलू शकता? असं समजा की समोरच्या व्यक्तीच्या हातावरच्या रेषा न पाहता सुद्धा त्याचं भविष्य आम्हाला सांगता येईल. सर, सर बी टाईप एम्प्लॉईजच्या बंगल्याचं इन्स्पेक्शन पूर्ण झालंय, आता आपण सी टाईप एम्प्लॉईजच्या बंगल्यांचं इन्स्पेक्शन पूर्ण करूया का? नाही, आजसाठी एवढंच पुरे. ओके सर. विचार करा. एक मिनिट, मी मगाचपासून इथे रस्त्यातच बोलतेय तुमच्याशी. घरी या ना, मी विचारलंच नाही, या ना. नाही, काही हरकत नाही, पुन्हा येणं होईलच आमचं. बर.
रिषभ, रिषभ आंटी, रिषभ दा पॉप्स कुठे आहेत? रिषभ हे कुठे आहेत तुला काय माहिती आहे का? आंटी मी तुम्हाला खरं सांगतोय, मला माहित नाही ते कुठे आहेत. इनफॅक्ट पॉप्सशी मी जेव्हा बोललो होतो. सावन, समोरच्या रूम मध्ये बघा काय सापडते. तुमच्याकडे वॉरंट आहे. शिंदे लवकर वॉरंट दाखवाय ना. हे पहा, आमच्या बिझनेस ट्रान्झॅक्शन्समध्ये कम्प्लीट ट्रान्सपरन्सी आहे. आर रेकॉर्ड इज स्पॉटलेस. मला माहिती आहे तुम्हाला कोणी पाठवलं. कोण का करेल? पर्सनल मतभेद ते तुम्हीच मला सांगा. हे बघा, आम्हाला आमच्या डिपार्टमेंटने पाठवलंय. ड्युटी करतोय आम्ही. आमची ड्युटी करताय? मला माहिती आहे तुम्ही कोणाची ड्युटी करताय. तुम्ही सुमित्रा पाटीलांची ड्युटी करताय ना. मी त्यांच्या मुलीशी लग्न करायला नकार दिला म्हणून असा बदला घेतात आणि त्यासाठी तुमचा वापर करतायत त्या. गप्प बाई, आम्ही आमचं काम करतोय आणि आमच्या कारवाईत अडथळा आणला ना तर त्याबद्दल शिक्षा होईल, तुला अटक होईल. त्याची परमिशन नाही आहे ना तुम्हाला. आम्ही कोणाच्याही जोरावर बोलत असू, तू कोणाच्या जोरावर बोलतोय? काय पुरावा तुझ्याकडे? आमच्याकडे प्रूफ आहे की तुझ्या वडिलांनी बेकायदेशीर कामं केली आहेत. या परिस्थितीचा सामना करायचा सोडून पळपुट्यासारखे लपून बसलेत ते. इन्स्पेक्टर, माइंड युअर टंग. रिषभ सर प्लीज, त्यांच्याशी वाद घालण्यात काय अर्थ आहे? ते हुकुमाचे ताबेदार आहेत. तुमची लढाई ज्यांनी हुकूम काढला त्यांच्या विरुद्धची. नक्कीच राधिका आणि तिच्या वडिलांनीच आपल्याला श्राप दिला असेल. फोन कॉल अलाउड नाही. मी पॉप्सना फोन करतोय. स्विच ऑफ आहे. कुठे गेलेत पॉप्स? अरे मला वाटलं तुला शोधायला गेले असतील ते. नाही, रिषभला शोधायला तर सरांनी मला पाठवलं होतं. सरांनी मला सांगितलं होतं की सकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत त्यांना शोधायचं आहे म्हणून. आय सी. या सगळ्या मागे जर सुमित्रा पाटील असतील ना तर मी त्यांना सोडणार नाही. आम्हाला आता असं वाटतंय की आमचा शोध आता संपलाय. आम्हाला भेटली आहे कोणीतरी. आम्ही काय, फक्त तुम्ही सांगितलेले निर्णय अंमलात आणत असतो. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जशी आपल्याला हवी आहे ती अगदी तशीच आहे. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका.